एनसी 24 तास एक पाऊल पुढे। कोणाच्या विरुद्ध हे कळत नाही आणि मला एका गोष्टीचं उत्तर सापडत नाही, एका प्रश्नाचं उत्तर सापडत नाही। एवढे सगळे कपडे फाडल्यानंतर निर्लज्जपणाने बिना कपड्याच्या आपल्या समोर येऊन कोणत्या तोंडाने मतं मागणार ते तर पहिले सांगा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती बोलताय, कोण कोणाचं वस्त्रहरण करतंय, म्हणजे स्वतःच सगळं उघडं पडलंय आणि त्याचं वस्त्रहरण करतोय। निर्लज्जम सदा सुखी अशी सगळी आवडत आहे आणि मला अनेक जण विचारतात की तुमची ऍसिड टेस्ट आहे का, म्हटलं असेल तर असेल, पण हे आमचे सगळे शिवसैनिक असं रसायन आहे आमच्या वाटेला जाऊ नका, कारण ऍसिड पेक्षाही अधिक भयानक असं हे आमचं रसायन आहे। आणि जर टेस्ट घ्यायची असेल हे तर अंगावरती येऊच नका, आलात तर पुढचं काय होईल की इथले सगळे जमलेले आहेत आम्हाला माता भगिनी आणि बांधवांच्या उत्साहाकडे बघून बोला। रामदासजी तुम्ही आमच्या सोबत आलात, एक फारसी निर्णय घेतला, आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होता, पण हा जो काही जल्लोष आहे, हा जो काही उत्साह आहे, हा जो उत्स्फूर्तपणा आहे, हा तुम्हाला तिकडे दिसला होता का? कारण नैसर्गिक युती आहे, शिवसैनिक आणि भीमा सैनिक, सैनिक सैनिकांसोबतच राहतो आतापर्यंत, हा सैनिक तर कोणासोबत कसा हे तुम्हाला कळलं नाही। आणि मग प्रश्न अनेक आहेत, कालपासून मी मुलाखत द्यायला लागलेलो आहे, आज पण काही वृत्तपत्रात आलं, उद्या सुद्धा येतील, पर्व सुद्धा येतील आणि दरम्यान आपले सभा सुरू आहे। दोन काँग्रेस एकत्र आले, म्हटलं दोन काँग्रेसला एकत्र यावं लागतंय, याच्यातच आमच्या ताकदीची कल्पना ही त्यांना आलेली आहे। मग दोन काँग्रेस एकत्र आल्या तर तुमच्यावरती काय परिणाम होईल, म्हटलं कोण कोणाबरोबर जातंय त्याच्यावरती परिणाम अवलंबून असतो। शिवसेनेसोबत शिवशक्तीसोबत भीमशक्ती आली हा एक परिणाम, आणि एका चोरासोबत दुसरा चोर आला काय परिणाम होणार, दोन चोर एकत्र आले काय करणार, दरोडच घालणार, दुसरं काय करणार। आणि त्यांची जी काही एक एक वक्तव्य आहे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी दिल्ली दरबारात जाऊन विडा उचललेला आहे, कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा गड आम्ही जिंकणारच। अ कोणत्या थोबाडीने सांगताय तुम्ही, कारण तुम्ही तिथलं तुमचं पार्सल इकडे जे आलं असं मी नाही म्हटलं, शरद पवार म्हणालेले आहेत, दिल्लीचं पार्सल स्टँड मारून इकडे पाठवलं ते इथे तुमच्या आधी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शेण खाल्लं म्हणून तुम्हाला इकडे पाठवलेलं आहे। आधीचे अशोक चव्हाण भ्रष्टाचारामध्ये आतंक बुडले, डुबले, त्याने भ्रष्टाचाराचा हिमालय उभा केला म्हणून मुख्यमंत्री बदलायला लागला, आणि तुम्ही काय कोणत्या तोंडाने मुंबईकरांना सामोर जाणार? एक तर पहिला त्याने केलेला भ्रष्टाचाराचं उत्तर द्या, ते अजून सापडत नाही। अनेक चव्हाणांना मी म्हटलेलं आहे की मुंबई तुम्हाला जिंकायचे ना, जिंका ना। झी 24 तास एक पाऊल पुढे।